सो प्यारे बच्चों, अ वेरी गुड आफ्टरनून एंड अ वेरी वेरी वार्म वेलकम टू द फैमिली ऑफ सक्सेस साइंस एकेडमी, अ सिंपल वे टू फॉल इन लव विद फिजिक्स। टुडेज लेक्चर विल बी बेस्ड ऑन अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक लाइक वर्नियर कैलिपर, स्क्रू गेज, वंस अगेन वेरी इंपॉर्टेंट इंस्ट्रूमेंट फॉर द मेजरमेंट। जेई आणि नीट साठी दिस इज व्हेरी इंपॉर्टेंट। महाराष्ट्र बोर्ड आणि सीट साठी इट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट। नीटला सुद्धा फार कमी क्वेश्चन्स आहेत, बट जे मेन्स आणि ॲडव्हान्स साठी दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट। सगळ्यात पहिला क्वेश्चन, का शिकायचं हे काय चाललंय नेमकं, कोण है ये इन्स्ट्रुमेंट्स, कहां से आते हैं ये इन्स्ट्रुमेंट्स। 400-500 वर्षापूर्वींचा सगळा इतिहास आहे। वर्नियर कॅलिपर वॉज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट वर्नियर, पीरी वर्नियर, इन 1631 1631 साली वर्नियर कॅलिपर हे इन्स्ट्रुमेंट आलं। त्याने काय केलं, सेकंड डेसिमल पॉइंट पर्यंत मेजरमेंट दिलं। आय रिपीट, सेकंड डेसिमल पॉइंट पर्यंत मेजरमेंट दिलं। जी नॉर्मल मीटर स्केल आहे बेटा आपली, जी नॉर्मल स्केल आहे, जी पट्टी आहे, फुटपट्टी, मीटर स्केल असं जे बोलतो आपण, आपल्या घरची जी पट्टी आहे, ती पट्टी आपल्याला फार क्लोज मेजरमेंट देत नाही, देणार नाही, देऊ शकत पण नाही, बिकॉज देअर विल बी एरर। आपण क्लोज करेक्ट मेजरमेंट नाही घेऊ शकत। म्हणून व्हर्नियर आलं। व्हर्नियरने काय केलं, आपण ऑर्डिनरी व्हर्नियर स्केल पाहिलं की व्हर्नियरच्या 9 मार्किंग्स मध्ये, सॉरी, मेन स्केलच्या 9 मार्किंग्स मध्ये व्हर्नियरच्या 10 मार्किंग्स होत्या ऑर्डिनरी मध्ये, आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं होतं की द अँसर विच वॉज क्लोज फ्रॉम व्हर्नियर स्केल वॉज अप टू सेकंड डेसिमल पॉइंट, दुसऱ्या डेसिमल पॉइंट पर्यंत आलं होतं। दॅट फरक वॉज व्हेरी इम्पॉर्टंट। आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा, 2 डेसिमल पॉइंट पर्यंत अँसर आलं होतं। क्वेश्चन असा आला, 60-70 वर्षांनंतरचा, 1631 नंतरच्या पुढची गोष्ट, त्या काळातली गोष्ट आहे, की अजून क्लोज रीडिंग कसं करायचं, हाऊ टू गो मच मोर क्लोज। ही जी वायर आहे, यू कॅन बी सी, यू मस्ट बी एबल टू सी बेटा, ह्या वायरचं किती किती बारीक वायर आहे, पतली सी, एकदम बारीक, छोटीशी वायर आहे, माझं बोट एकदम छोटूस आहे। इतक्या छोट्या वायरचं, इतक्या छोट्या सिलेंडरचं, एखादी पेन्सिल असेल, छोटीशी वायर असेल, तर ह्याचा डायमीटर कसा मोजायचा, कसा कळेल, हाऊ कॅन वी मेजर द डायमीटर। रेडियस ऑब्विसली डिवाइड बाय 2 कॅलोरी, पण इतकं छोटं मेजरमेंट घ्यायचं कसं, म्हणजे सेकंड डेसिमलच्या अजून थोडं पुढे जाऊन बारीक मेजरमेंट, थर्ड डेसिमल, फोर्थ डेसिमल, फिफ्थ डेसिमल पॉइंट, सिक्स्थ डेसिमल पॉइंट कसं करणार। येस, स्क्रू गेज इज द बेस्ट सोल्युशन। स्क्रू गेज देतं आपल्याला। आय हॅव ट्राईड शोईंग यू विथ द हेल्प ऑफ द डायग्राम ऑफ द स्क्रू गेज। आता आपल्याला डायग्राम नेच फील घ्यायचं, बिकॉज वी डोंट हॅव इन्स्ट्रुमेंट राईट नाऊ इन द हँड। मार्केटमध्ये जे स्क्रू गेज येतं ते 2 प्रकारचे असतात, की ज्याच्यावरती जे सर्क्युलर स्केल आहे त्यामध्ये 50 डिव्हिजन असतील किंवा 100। डिटेलमध्ये जाऊ आपण बेटा। हे इन्स्ट्रुमेंट हे अशा पद्धतीचं असतं। काय आहे इन्स्ट्रुमेंट मध्ये बेटा, लक्ष दे, हे असं डिवाइस दिसतं। हे जे 2 आहेत, हे ब्लॅक तुम्हाला दिसत आहेत स्टड्स, त्यांना स्टड्स किंवा जॉज असं बोलतात त्यांना, ज्याच्यामध्ये डिवाइस ठेवलं जातं। तुम्हाला जे मोजायचं, तुमचं वायर ठेवा किंवा तुमचा पेन ठेवा, पेन्सिल ठेवा, युजली इतक्या छोट्या ऑब्जेक्ट साठीच ऍक्च्युली हे स्क्रू गेज आहे बेटा। स्क्रू गेजला मायक्रोमीटर असंही बोलतात ना। हा, प्लीज, आय फॉरगॉट टू टेल, मायक्रोमीटर कुठे आलं ना तर त्याचं नाव स्क्रू गेज आहे, त्याला मायक्रोमीटर, स्क्रू गेज म्हणतात, किंवा नुसतं मायक्रोमीटर बोलतात किंवा स्क्रू गेज बोलतात, लक्षात ठेवायचं। एक्झाम मध्ये स्क्रू गेज शब्द असतो, डोंट वरी, ठीक आहे, बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज मायक्रोमीटर, बिकॉज ते मायक्रोमीटर पर्यंत रीडिंग देत। आता आपल्याला जरा लेंथचं कन्वर्जन माहिती पाहिजे, कि बच्चा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर म्हणजेच 1000 मिलीमीटर। हे दोन्ही कन्वर्जन्स आपल्याला माहिती पाहिजे बेटा। 100 सेंटीमीटर आणि 1000 मिलीमीटर, ऍज वेल ऍज जर का मायक्रोमीटर मध्ये आलं, आता लक्ष द्या, हे तर आपल्याला युज्युअल आपल्याला माहितीच आहे, बघा मग याच्यात ना 1 मीटर किती, 1 मिलीमीटर म्हणजे किती मीटर, तर बेटा न्यूमरिकल साठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। रॅचेट इथे लिहितो मी, दिस इज रॅचेट। सो बच्चा, 1 मिलीमीटर म्हणजे 10 ची पॉवर, बघ ना 3 0 आहेत, सो -3 होईल, अरे हे 1000 खाली होईल ना भागिले 1 मीटरला, 1/1000 मीटर म्हणजे 10 ची पॉवर -3 मीटर, 1 मायक्रोमीटर 10 ची पॉवर -6 मीटर, नॅनो इथे गरज नाही पडणार, बट वी मस्ट नो 1 नॅनोमीटर 10 ची पॉवर -9 मीटर, ठीक आहे, न्यूमरिकल सॉल्विंग साठी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट।
मग हे इंटर कन्वर्जन्स आपण करू शकतो सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये. 1 मीटर 100 सेंटीमीटर आहे म्हणजेच 1000 mm आहे. तर बच्चा 1 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर ह्यांच्यातला रिलेशनशिप कसं येईल, 0.1 mm आहे का नाही, 1 सेंटीमीटर काढू शकतो आपण. चला महत्वाचा मुद्दा असा आहे की याची गरज न्यूमेरिकल सॉल्विंग साठी आहे. याला मायक्रोमीटर पण बोलतात. कमॉन लुक ऍट द डायग्राम प्लीज. हे दोन जॉज आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट ठेवू शकता, सिलेंडर असेल, पेन्सिल असेल, स्पियर असेल. ओके चलो, हे थ्रेड्स आहेत. काय बेटा हे, दीज आर द थ्रेड्स, स्क्रूचे थ्रेड्स आहेत हे थ्रेड्स. चला व्हेरी इम्पॉर्टंट थिंग यू आर सेईंग की बेटा हॉरिझॉन्टल पिच स्केल काय दिसतंय, मेन स्केल किंवा पिच स्केल. जसं वर्नियर मध्ये होतं ना, वरती मेन स्केल खाली वर्नियर स्केल, तसं ही जी आडवी आहे ती पिच स्केल आहे किंवा तिला मेन स्केल एम एस असं लिहिणार आपण पुढे, पिच स्केल किंवा मेन स्केल. झालं. आणि ह्याचा फील इम्पॉर्टंट आहे की बेटा ही सर्क्युलर स्केल आहे, हे जे दिसतंय ना ऍक्च्युली, हे जशी कॅप दिसते ना टोपी, तर ही सर्क्युलर स्केल आहे. सर्क्युलर अशी गोल असते ती, गोल एकतर क्लॉकवाईज फिरवायचं नाही तर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिजिक्स मध्ये एकदम मस्त पैकी क्लिअर करा. प्रत्येकाच्या घरी डब्बा असेल फिरवायला, एकदम मस्त सोपं एक्झाम्पल फिजिक्स मध्ये कायम लक्षात राहायचं. आपल्या घरी डब्बा आहे, उचला तो डब्बा, काढा त्याला आणि फिरवा. तुम्ही जर का अँटी क्लॉकवाईज फिरवला तर तो उघडला जाईल, क्लॉकवाईज फिरवला बंद होईल. सेम सिस्टम इज हियर अँड इन द फिजिक्स. हे बघ लक्ष दे, हे सर्क्युलर स्केल आहे, हे जे दिसतंय ना दिस इज कॉल्ड एज थिंबल. याचं नाव थिंबल आहे आणि मागे रॅचेट आहे, ते कर असं वाजलं की समजायचं फिटिंग ओके, त्यासाठी ते रॅचेट असतं, बाकी काही नाही. मुद्दा असा आहे की हे जे सर्क्युलर स्केल आहे बेटा, याला जर गोल फिरवलं, असं आपण गोल फिरवलं तर काय होईल, हे थ्रेड्स आतमध्ये जातील आणि याला आपण क्लोज करून घेऊ शकतो. याला चिटकवाईज, हे दोन जॉज एकमेकाला चिटकले बर का, म्हणजे ह्या पिच स्केल वरती सर्क्युलर स्केल असं याच्यावरती वाऊंड होत जाईल. आपण नाही का एका पाईप मध्ये दुसरा पाईप घालतो, एक्झॅक्टली त्या टाइपचं हे सिलेंडर आहे. ह्या सिलेंडर वरती हे सिलेंडर फक्त रोल होत जाईल आणि काय केलेलं आहे त्याच्यावरती, मार्किंग केलेलं आहे फक्त लिहून घेण्यासाठी. आय रिपीट, ह्या जॉज आहेत त्यांना स्टड असं पण नाव आहे. त्याच्यात तुमचा ऑब्जेक्ट ठेवून द्यायचा, पेन असेल, वायर असेल ठेवायचं. ओके, आणि मेजरमेंट करायचं. बॉटलचं तो पण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा, बॉटलचं एक्झाम कशाचंही असू दे ना, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फक्त अंडरस्टँडिंग साठी. अँटी बाहेर येईल, क्लॉकवाईज आत जाईल, फिजिक्स मध्ये त्याचे. चल लक्ष द्या, हे थ्रेड्स आहे. सो हे सर्क्युलर स्केल फिरवायचं, क्लॉकवाईज फिरवलं बघ, असं फिरवलं क्लॉकवाईज फिरवलं तर काय होईल, हे थ्रेड्स आतमध्ये सरकतील, ही स्केल याच्या वरती जाईल आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर बाहेर येईल. इथपर्यंत फील आला? येस सर. सो दिस इज सर्क्युलर स्केल बेटा, दिस इज द पिच स्केल, याचं नाव थिंबल आहे आणि हे रॅचेट, याचं काही घाबरायचं नाही नावांना, ठीक आहे. चला कन्सेप्ट नंबर वन, पिच. हॉरिझॉन्टल जी असते ती मेन स्केल किंवा पिच स्केल आहे, यू कॅन सी राईट. हा सो बेटा, व्हॉट इज पिच, आय हॅव रिटन द डेफिनेशन, कम ऑन. लिनियर डिस्टन्स ऑन द मेन स्केल दॅट इज इक्विव्हॅलंट टू 1 रोटेशन ऑफ द सर्क्युलर स्केल. इथे एक हॉरिझॉन्टल आहे पिच किंवा मेन स्केल आणि त्याला सर्क्युलर, हे बघ हे इथे आहे हे सर्क्युलर स्केल बरं का, हे सर्क्युलर ह्या हॉरिझॉन्टलच्या वरती गोल गोल फिरणार आहे. तर पिच म्हणजे नेमकं काय, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. नीट लक्ष द्या, लिनियर डिस्टन्स हे आडवं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑन द मेन स्केल दॅट इज इक्विव्हॅलेंट टू 1 रोटेशन ऑफ द सर्क्युलर स्केल. सर्क्युलरने 1 रोटेशन केल्याच नंतर हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करील हेच तर मोजमाप होणार आहे ना. हा फिरल्याच्या नंतर लिनियर डिस्टन्स किती होत आहे, दॅट इज कॉल्ड एज पिच. नीट लक्ष दे. मग पिचचा हिशोब कसा निघेल, न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला असं देतील की बाबा याचे 10 रोटेशन्स, नाही का, समजा सर्क्युलर स्केल 10 वेळा फिरली तर हे जे पिचवरचा डिस्टन्स आहे ते 5 mm झालं. एक एक्झाम्पल म्हणून घेऊ ना आपण बच्चा, 5 mm बरं का. हे बघ लिनियर डिस्टन्स ऑन द मेन स्केल, लिनियर डिस्टन्स हे समजा एमएम मध्ये, लेटेस्ट एमएम मध्ये आणि 5 mm बरं का, 5 mm विच आर इक्विव्हॅलेंट टू, किंवा आपण इक्वल टू म्हणू, चल विच आर इक्वल टू हाऊ मेनी रोटेशन्स सर्क्युलर 10 वेळा फिरली. सो बच्चा 10 रोटेशन्स झालं. मग मला सांग बेटा एका रोटेशन मध्ये हाऊ मेनी डिव्हिजन्स, एका रोटेशन मध्ये काय होईल, 10 भागिले होईल ना, 5/10 म्हणजेच 1/2,
जी 0.5 है मैम, एग्री? ठीक है, पास के पास पास 0.5, यस 0.5 है मैम, आर यू गेटिंग? सो एका रोटेशन मध्ये हिशोब किती आला? 0.5 mm लिनियर डिस्टन्स. सो हे 0.5 mm काय झालं? पिच. आय रिपीट वन्स अगेन, हॉरिजेंटल डिस्टन्स. हे जे सर्क्युलर स्केल फिरलं, सर्क्युलर स्केलला किती पण फिरू दे, पण सर्क्युलर स्केलच्या एका रोटेशन मध्ये हे किती डिस्टन्स जाईल, दॅट इज कॉल्ड एज पिच. सर्क्युलरच्या एका राऊंड मध्ये हॉरिजेंटल डिस्टन्स किती आहे, दॅट इज कॉल्ड एज पिच. सो बेटा पिच ची कॉन्सेप्ट आय होप यू आर व्हेरी क्लिअर. हे एक्झाम्पल पुन्हा सांगतो की 10 रोटेशन मध्ये आडवं डिस्टन्स आलं हे हॉरिजेंटल 5 mm, तर एका रोटेशन मध्ये किती आलं बच्चा, 10 भागिले गेले 0.5 mm, सो ते झालं पिच. क्लिअर आहे? यस सर, वी आर क्लिअर विथ द पिच. लिस्ट काउंट, फिजिक्स मध्ये लिस्ट काउंटचं काय असतो नाव, मीनिंग लिस्ट म्हणजे फार कमी, कमीत कमी काउंट म्हणजे काय, मोजमाप, कमीत कमी मोजमाप, स्मॉलेस्ट मेजरमेंट, है की नाही? त्याचा फॉर्म्युला किती सिंपल आहे बघ ना, लिस्ट काउंट इज दॅट पिच भागिले नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स. फील घेऊ आपण आता, पिच कसं काढायचं हे आपल्याला कळालं, भागिले काय करायचंय, नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स. सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स हे नॉर्मली 50 किंवा 100 असतात. नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स, सर्क्युलर स्केल मी मराठीत लिहितो, सर्क्युलर स्केलवर जनरली 50 किंवा 100 डिव्हिजन असतात. काय लिहिलं बच्चा मी बोलो, ही जी सर्क्युलर स्केल आहे त्यावर 50 नाही तर 100 डिव्हिजन असतात. म्हणजे जसं 50 नाही तर 100 मार्केटमध्ये ते दोन स्क्रू गेज अवेलेबल आहे. आता बघा आपण परत एकदा कम्पेरिझन करू, आपली नॉर्मल फुटपट्टी किंवा नॉर्मल स्केल, सेकंड व्हर्नियर स्केल आणि ही स्क्रू गेज. नॉर्मल पट्टी काय करते, एक डेसिमल पॉईंट पर्यंतच मोजते, लेट अस से 2.2 2.3 ह्या असं मेजरमेंट, किंवा 5.2 5.7 5.8 5.78 5.79 असं नाही करू शकत. सो तो झाला आपल्या पट्टीचा अडचण. मग व्हर्नियर मध्ये काय झालं आपल्याला, 5.2823 असं रिडिंग घेता आलं बरं का. तो स्क्रूचा फायदा काय, 5.2789 इथपर्यंत घेता येतं, 6 डिजिट्स पर्यंत पण घेता येतं, 5.76645 इतकं क्लोज मेजरमेंट घेता येतं. मग बच्चा तो जो लिस्ट काउंट आहे आपल्या फुटपट्टीचा किती होता, 0.1 सेंटीमीटर. लहानात लहान काय होतं, एक डिव्हिजन 0.1 सेंटीमीटर. बर, दुसरा व्हर्नियरचा, ऑर्डिनरी व्हर्नियर स्केलचं उत्तर किती आलं होतं, 0.01 सेंटीमीटर, नाही का, क्लोज मधल्या क्लोज जाऊन 0.01 सेंटीमीटर. तसं बच्चा याचा किती बघा, हे जे पिच आहे, हे जे पिच आहे, एक एक्झाम्पल कन्सिडर करून हे असं घेतलं तर बच्चा एक रोटेशन म्हणजे 0.5 mm. सो ह्या एक्झाम्पल मध्ये पिच आला 0.5 mm, बघा लक्ष दे, पिच किती आला 0.5 mm भागिले मार्केटमध्ये जी लाईक स्क्रू गेज अवेलेबल आहे त्याच्या समजा 100 डिव्हिजन्स आहेत. किती डिव्हिजन्स आहे, 100 डिव्हिजन्स. सो डिव्हिजन टाकून दे बच्चा 100. सो व्हॉट विल हॅपन बेटा, विच इज इक्वल टू खाली भागिले 100 आहे म्हणजे दोन घरातून अलीकडे या 0.0005 mm. बेटा हा झाला लिस्ट काउंट, म्हणजे इतकं छोटू मेजरमेंट आपण मोजू शकतो. फील आला का नाही, 0.005 पर्यंत मोजू शकतो आपण. आपल्या नॉर्मल पट्टीने किती मोजता येऊ शकत होतं, 0.5, अर्धा सेंटीमीटर, नाही का, फील घ्या, पट्टीने अर्धा सेंटीमीटर मोजता येऊ शकत होतं, कारण की त्याच्यात सेंटीमीटर 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 असं मार्किंग आहे. व्हर्नियरने कितपर्यंत मोजता येऊ शकत होतं, 0.05 सेंटीमीटर, दुसऱ्या डेसिमल पर्यंत. आणि याचा फायदा बघ ना, 0.005 तिसऱ्या डेसिमल पर्यंत मोजता आला आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग बच्चा? सो लिस्ट काउंट पर्यंत आय होप विथ फील यू आर क्लिअर विथ दिस एक्झाम्पल, यू आर व्हेरी क्लिअर की लिस्ट काउंट इतका छोटा काउंट भेटतो हा फील आपल्याला आला. डन, मजा आली आदित्य, आर यू अंडरस्टँडिंग बेटा? डन. आता आता नेमकं लिस्ट काउंट झाला आपल्याला, सगळ्यात छोटा काउंट झाला. आता पुढचा मुद्दा आहे रीडिंग. रीडिंग सोबतच्या रीडिंग नेमकं घ्यायचं कसं, सिंपल आहे. टोटल रीडिंग इज मेन स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग. मेन स्केल प्लस सर्क्युलर, कारण दोन स्केल ना, एक हॉरिझॉन्टल, ठीक आहे, दिस इज हॉरिझॉन्टल दिस वाला, आणि त्याच्यावरती फिरणार सर्क्युलर,
नाही का, क्लॉकवाईज फरत पुढे जाईल, अँटी क्लॉकवाईज फरला तर मागे सरकार, आहे की नाही, क्लोज आणि क्लोज आणण्यासाठी आणि दूर येण्यासाठी. बघ ना, क्लॉकवाईज फिरवलं तर क्लोज येईल आणि अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर बाहेर जाईल, बरं का. तर बच्चा कॅल्क्युलेशन आर ऑल्सो व्हेरी इझी. मेन स्केल रीडिंग म्हणजे काय, बरं का. समजा इथं मी आता हा पेन माझा ठेवला आणि आता मला मोजायचंय, बरं का, टोटल रीडिंग मला मोजायचंय. सो बच्चा हे जे मेन स्केल रीडिंग आहे, म्हणजेच जे व्हिजिबल आहे, जो मार्क मला व्हिजिबल आहे, बघ कुठेतरी झिरो असेल, वन आहे, टू आहे, थ्री आहे, 3.1, 3.2, इथं कुठेतरी 3.3 आहे, राईट. सो व्हिजिबल मला 3.3 आहे. सो जो मार्क व्हिजिबल आहे, जो मार्क व्हिजिबल आहे कोणावरती, मेन स्केल वरती, मार्क मार्क व्हिजिबल, मी असलो का लास्ट मार्क व्हिजिबल, शेवटचा लास्ट मार्क व्हिजिबल ऑन मेन स्केल, शेवटचा सगळ्यात शेवटचा जो मार्क व्हिजिबल आहे ते झालं मेन स्केल रीडिंग. आता विषय आला सर्क्युलर स्केल रीडिंग, सीएसआर, सर्क्युलर स्केल रीडिंग. हे सर्क्युलरचं हे कसं घ्यायचं, हे कसं घ्यायचं, तर बेटा ते घेताना मी एक जनरल फॉर्म्युला देतो, सी CSD, कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन इंटू लिस्ट काउंट. लक्षात ठेवायचं, ज्यादा टेन्शन नाही घ्यायचं, बघ डोंट वरी. CCSD मीन्स व्हॉट, कोइन्साइडिंग, याचा अर्थ काय, कोइन्साइडिंग कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन, कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन. कोणतं कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन, बघ लक्ष दे, कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन विथ सेंट्रल लाईन किंवा रेफरन्स लाईन, विथ विथ सेंट्रल लाईन ऑन द मेन स्केल. हे जे सर्क्युलर स्केल आहे ते फिरणार आहे बेटा, हे बघ सर्क्युलर स्केल आहे, फिरणार आहे. क्लॉकवाईज फिरलं तर पुढे जाईल, अँटी फिरला तर मागे येईल, पण ते कोणावरती फिरणार आहे, सेंट्रल लाईन आहे. बघ ही सेंट्रल लाईन, ही जी आहे ना, मी तर लिहितो बेटा की दिस इज द सेंट्रल लाईन, सेंट्रल लाईन ऑफ मेन स्केल. मेन स्केलची ती मधली काय बच्चा, सेंट्रल लाईन. त्या सेंट्रल लाईनला जो मार्क, आता बघ बरं का, हे जे सर्क्युलर स्केल आहे, समजा समजा याचा झिरो इथं आहे, याचा फाईव्ह इथं आहे आणि याचा 45 इथं आहे, बरं का. तर ते एका रेषेत नाही येते, ते गोल आहे. म्हणजे काय हे बघ, ते असं गोल आहे, समजा माझा जो पेन आहे ना, अशा टाइपचं सर्क्युलर स्केल आहे ते. सो याच्यावरती समजा ही जी कॅप आहे, बरं का, दिसते ना, हा समजा इथं किती आहे, झिरो, तर त्याच्या थोडं खाली 5, त्याच्या पुढे 10, 15, 20, 25, छीक 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 करत ते कॅपच्या थोडं अलीकडे 45, पुढे पुन्हा 0, कळलं, म्हणजे 50 परत 0, म्हणजे कळलं माझं म्हणायचं, 0 पासून आर यू अंडरस्टँडिंग. सो असं करत करत याच्यावरती मेजरमेंट आहे. सो मुद्दा असा बेटा, कोइन्साइडिंग, सो इथला कोण कोइन्साइड होतोय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्क्युलर स्केलचा कोण कोइन्साइड होतोय ती व्हॅल्यू टाकायची गुणिले लिस्ट काउंट, आणि लिस्ट काउंट काढायचं तर आपण शिकलेलो आहे. चला स्क्रीनशॉट घ्या, डन विथ द स्क्रीनशॉट. सो बेटा सो फार वी हॅव लर्न्ड, वॉट वी हॅव लर्न्ड, हाऊ टू टेक द रीडिंग. टोटल रीडिंग आपल्याला आलं मेन स्केल प्लस सर्क्युलर. आता झिरो एरर, बेटा झिरो एररचा अर्थ काय, अजिबात एररच नाही, झिरो एरर त्याच्या नावातच आहे बेटा, मीन्स व्हॉट, अजिबात एरर नाहीये, बरं का. आता एरर नाही असं कधी म्हणणार आपण बेटा, एरर नाही असं म्हणण्यासाठी समजा विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम आय वुड लाईक टू शो ॲज, जस्ट अ मिनिट हा बेटा, चलो. सो हॅव अ लुक ॲट द डायग्रॅम, डायग्रॅम ने फील येतो परफेक्टली. झिरो एरर म्हणजे काय, काहीही एरर नाही. झिरो एररचा अर्थच काय बेटा, काहीच एरर नाही. कधी शक्य आहे,
बर का काहीच एरर नाही, म्हणजे काय कॅल्क्युलेशन मिस्टेक नाहीये. तर हे कधी शक्य बघ, लक्ष दे, जेव्हा आपण स्टड्स एकमेकांना जॉईन करू. लेट्स इमॅजिन की हा स्टड मी थोडा पुढे आणला आणि या स्टड सोबत जॉईन केला, काय करावं, गेल सर्क्युलर स्केल थोडं फिरवायचं, क्लॉकवाईज फिरलं, डुर ते आतमध्ये याच्यावरती सर्कल आणि स्क्रूज पुढे ढकलतील, हे दोघं एकमेकांना जॉईंट होतील. जॉईन झाल्याच्या नंतर ह्या पिच स्केलवरती सर्क्युलर स्केल फिरत फिरत आलंय. तर असं झाल्याच्या नंतर बेटा नीट लक्ष दे डायग्राम मध्ये मी काय चेंजेस करतोय, की बच्चा याचा जो झिरो आहे ना, कोणाचा, मेन स्केलचा झिरो. झिरो एरर म्हणजे काय, की बच्चा झिरो ऑन पिच स्केल, झिरो ऑन पिच स्केल. पिच स्केललाच काय लिहितो बच्चा आपण, मेन स्केल मस्ट कोइन्साइड विथ, मस्ट कोइन्साइड कोणाच्या सोबत, झिरो ऑन द सर्क्युलर स्केल मस्ट कोइन्साइड विथ द झिरो ऑन सर्क्युलर स्केल. बेटा सर्क्युलर स्केलला हेड स्केल असंही बोलतात बरं का, लक्षात ठेवायचं किंवा कुठेतरी लिहून घ्यायचं प्लेट. सर्क्युलरला हेड स्केल असं नाव आहे, जर चुकून कोण आलं तर. सो बच्चा झिरो ऑन द पिच स्केल मस्ट कोइन्साइड विथ झिरो ऑन द सर्क्युलर फील घे. इथं याचा जो झिरो आहे, ही जी सेंटर लाईन आहे, काय बेटा, ही सेंटर लाईन ऑफ मेन स्केलची, ही सेंटर लाईन आहे. सेंटर लाईनचा झिरो, सेंटर लाईनचा झिरो. आता इथे बघ, हा सर्क्युलरचा झिरो आहे आणि व्हर्टिकली मी कुठेतरी इथे दाखवतो की बाबा आपल्या मेन स्केलचा हा झिरो आहे आणि हा झिरो कोणाचा आहे, गोल गोल सर्क्युलरचा. तर बेटा सेंटर लाईन वरती बघते, दोघं एका रेषेत आले का नाही, आले ना, कुठे असू दे. समजा माझा झिरो इथे आहे, माझा झिरो इथे, याचा काही अडचण नाही. तर बेटा नीट लक्ष दे, पिच स्केल हॉरिझेंटलचा झिरो आणि त्या व्हर्टिकल वाल्याचा गोल फिरणाऱ्याचा झिरो, काय झाले रे बेटा, मॅच झाले. दॅट मीन्स हिअर वी डोंट हॅव एनी एरर, इन्स्ट्रुमेंट इज एकदम क्लिअर. चल त्याला नीले असं म्हणू शकतो आपण, इथं काहीही एरर नाहीये. चला स्क्रीनशॉट घ्या. मग आता आपण पुढचे दोन प्रकारचे एरर पाहूया. एक आहे बेटा पॉझिटिव्ह झिरो एरर आणि दुसरा आहे निगेटिव्ह झिरो एरर, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. ओके, आता हे एरर येतात कसे ते बघू, मग आपण शिकू. बघ लक्ष दे, असं पण होऊ शकतं ना बेटा इन्स्ट्रुमेंट मध्ये, की आपण हे दोन स्टड, हे दोन जॉज एकामेकाला जोडले, जोडल्याच्या नंतर असं होणं साहजिक आहे ना, की बाबा हॉरिझेंटलचा झिरो तर तिथे ठीक आहे, इट इज ओवर देअर, देर इज नो इश्यू. पण हा जो सर्क्युलरचा शून्य आहे तो वर गेला किंवा खाली गेला, होऊ शकतं ना, असं मिस्टेक होते ना, माणूस चुकीचा पुतळा आहे. इन्स्ट्रुमेंट सेट करताना मिस्टेक होऊ शकते, मॅन्युफॅक्चरर करून होऊ शकते, न्यूमरिकल्स मध्ये देणार आपल्याला वरती किंवा खाली, असं काहीतरी होणार, म्हणजे होणार. समजा आपण अज्युम करू की हा जो झिरो आहे बच्चा हा खाली आला, खाली आला कुठे आला हे पुसतो मी, आणि जो झिरो आहे ना बेटा तो खाली आला, जो झिरो आहे लेटस आहे तो खाली आला, इथं आला, इथं नाहीये, तो इथं पाहिजे होता पण इथं नाहीये. बघ झिरो आणि हा झिरो कोइन्साइड होतायत का, कोइन्साइड नाही होत, म्हणजे देर इज एरर. ओके, सो बच्चा द फर्स्ट टाइप ऑफ एरर दॅट वी आर गोइंग टू स्टडी इज पॉझिटिव्ह झिरो एरर. बघ लक्ष दे, त्याला पॉझिटिव्ह का बोलायचं, पॉझिटिव्ह झिरो एरर, पॉझिटिव्ह झिरो एरर. ऑलवेज रिमेंबर, जो पॉझिटिव्ह वाला असतो सबट्रॅक्टेड ऍट द एंड, शेवटी याला काय करणार आहे आपण, सबट्रॅक्ट, वाय, शॉर्टली विल अंडरस्टँड. बेटा लक्ष दे, हा एरर येण्याचं कारण असं आहे की सर्क्युलर स्केलवरचा जो झिरो आहे तो आला खाली, म्हणजे म्हणजे बेटा नीट लक्ष दे, ऍडजस्टमेंट करताना मी याला क्लॉकवाईज फिरवणार, थोडस वरती घेणार, तेव्हा झिरो वर जाईल ना, पण इथं तर स्टड्स एकमेकाला मॅच झाले, कम ऑन, स्टड्स एकमेकाला चिटकलेले आहेत आणि एरर आलेला आहे, कारण की स्टड एकमेकाला चिटकलेले असताना तुम्हाला काहीच एरर नकोय. तर हा शून्य सरळ सरळ ह्या शून्यावर यायला पाहिजे होता पण नाही आला, तो खाली आला. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, की बच्चा मेन स्केलवरचा झिरो व्हिजिबल असतो, अर्थात याचं आयडेंटिफिकेशन आपण आधी लिहू, की याला आयडेंटिफाय कधी करायचं, टू आयडेंटिफाय, म्हणजे ओळखायचं कसं, त्याला ओळखायचं कसं, टू आयडेंटिफाय
बेटा फर्स्ट थिंग फॉर द आइडेंटिफिकेशन इज कि जीरो जीरो ऑन मेन स्केल वरचा जीरो ऑन द मेन स्केल मी असली पिच स्केल जीरो ऑन द पिच स्केल आणि पिच स्केल म्हणजेच एमएस मेन स्केल ओके बच्चा इज विजिबल अच्छा विजिबल याचा अर्थ काय तो सर्क्युलर स्केलच्या थोडासा पुढे विजिबल नसता म्हणजे काय सर्क्युलर स्केल त्याच्यावरती आली असती आणि तो काय झाला असता इनविजिबल आर यू गेटिंग झिरो ऑन द पिच स्केल इज विजिबल सेकंड थिंग बच्चा झिरो ऑन कोणती स्केल सर्क्युलर स्केल ही जी गोल गोल स्केल आहे सर्क्युलर स्केल तो झिरो विल बी बिलो कसा असणार आहे तो बिलो झिरो ऑन द सर्क्युलर स्केल विल बी बिलो कशाच्या सेंट्रल लाईन बिलो द सेंट्रल लाईन कोणाची ऑफ कोणती आपली मेन स्केल पिच स्केल किंवा मेन स्केल हे पुन्हा पुन्हा पिच मेन एकच आहे म्हणून मी लिहितोय पिच स्केलची सेंट्रल लाईन आहे ना त्याच्या खाली येतो झिरो चला ओळखायचं काय आपल्याला बेटा येस सर मग आता सर याचा फॉर्म्युला काय असणार आपल्याला हा काढता कसा येईल पॉझिटिव्ह झिरो एरर अर्थात तो पॉझिटिव्ह आहे बेटा सो पॉझिटिव्ह असली तो पॉझिटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू कसा काढणार हा एरर किती हा आपल्याला कसं काढणार बेटा वॉट एव्हर द नंबर ऑफ डिव्हिजन्स इट इज बिलो आय रिपीट वॉट एव्हर द नंबर ऑफ डिव्हिजन्स इट इज बिलो मल्टीप्लाइड बाय लिस्ट काउंट अँड यू विल बी रेडी विथ द आन्सर हा पॉझिटिव्ह आहे सो बेटा लक्षात आहे इट विल बी पॉझिटिव्ह प्लस आणि त्याला मी काय लिहितो सर्क्युलर सी एस डी को इन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स इंटू 100 मी एक्सप्लेन करतो डोंट वरी इंटू 100 बोललो मी चुकून लिस्ट काउंट हे बघा फॉर्म्युला झाला रट्टाबिट्टा नाही मारायचा लक्षात ठेव बेटा सी सी एस डी मीन्स व्हॉट को इन्साइडिंग सी एस डी म्हणजे काय सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स विथ कोणासोबत विथ सेंट्रल लाईन ऑफ द मेन स्केल ते न्यूमरिकल मध्ये येतील ना किती खाली किंवा किती वर आता अर्थात खाली म्हणले मला कळलं पाहिजे की हा कोणता आहे पॉझिटिव्ह झिरो एरर अच्छा अबोव म्हणलं तर निगेटिव्ह लक्षात ठेवायचं आपल्याला हे तो खाली आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे सो कोइन्साइडिंग किती 52, 20, 25, 17, 12 असा आकडा दिलेला असेल आपल्याला आणि गुणिले काय करायचं बच्चा आपल्याला लिस्ट काउंट काय करायचं बेटा गुणिले लिस्ट काउंट वी विल गेट दिस एरर विच इज पॉझिटिव्ह काय करायचं याला ऍट द एंड ऍड करायचं आहे फील काय लक्ष दे दोन स्टड्स एकमेकाला जॉईन तर केले बच्चा आपण येस जॉईन तर केले अडचण काय झाली माहिती का एवढं कमी पडलो ना आपण एवढं अजून आत फिरवायला पाहिजे होता ना कमॉन इट हॅज टू बी सबट्रॅक्टेड ऍट द एंड लक्ष द्या आपली जी काही फायनल व्हॅल्यू येणार आहे त्याच्यातनं हे जे आन्सर माझं येणार आहे ना याला मला वजा करावं लागणार आहे कशामुळं तर याच्यापेक्षा एवढं कमी पडलोय ना आपण आय रिपीट स्टड्स जॉईन झाले पण कमी किती पडलोय आपण हे दिस मच वी आर लॅगिंग दॅट मीन्स ते जे आन्सर आहे आपल्याला ते काय करायचं ह्याच्यातनं वजा करायचं ही जी व्हॅल्यू आहे ही फायनल आन्सर मधून सबट्रॅक्ट करायची स्क्रीनशॉट घ्या डन चलो बेटा पुढचा आहे निगेटिव्ह झिरो एरर आता हा पॉझिटिव्ह झाला ना पुढचा काय निगेटिव्ह ऑब्विस आहे निगेटिव्ह वाला काय करणार आपण ऍडेड ऍट इन द फायनल रिझल्ट याला ऍड करायचं ठीक आहे अच्छा ऍड का करायचं आपण तेही पाहू ओळखायचं कसं आधी ते शिकू सगळ्यात पहिला पॉईंट टू आयडेंटिफाय बेटा सगळ्यात पहिला की झिरो विल नॉट बी अवेलेबल व्हेरी इम्पॉर्टंट थिंग डायग्राम अशी नाही येणार आता काय होईल माहिती का हा याच्यावरती जाईल हा जो आपला सर्क्युलर स्केल आहे समहाऊ अशा पद्धतीने याच्यावरती जाईल की तो जो झिरो आहे कोणता झिरो कोणाचा मेन स्केलचा कमॉन हे बघ लक्ष दे
मेन स्केलचा झिरो कुठे गेला? आतमध्ये गेला. कोणाच्या? सर्क्युलर स्केलच्या आतमध्ये गेला, कारण सर्क्युलर स्केल पिच स्केल वरती फिरू शकते, ठीक आहे, त्याशी पुढे मागे जात असते. सो पहिली गोष्ट, तो आतमध्ये गेला. सो झिरो ऑन द पिच स्केल किंवा मेन स्केल इज नॉट विजिबल, म्हणजेच इज इनविजिबल. फरक लक्षात घ्या, इनविजिबल. इनविजिबल म्हणजे काय? आत गेला तो. कोणाच्या आत? सर्क्युलर स्केलच्या आत. इनविजिबल. दुसरी गोष्ट, झिरो ऑन द सर्क्युलर स्केल विल बी अबाव. पहिले बिलो होता, आता अबाव. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? आता बघ काय होईल, की ही जी सर्क्युलर स्केल आहे, सर्क्युलर स्केल वरचे जे मार्किंग्स आहेत बेटा, हे बघ इन दिस वे, हे सर्क्युलर स्केलचे मार्किंग दाखवतो मी. तर सर्क्युलर स्केलचा झिरो काय होईल? हा असा वरती जाईल. झिरो ऑफ सर्क्युलर स्केल. आणि हा झिरो कोणाचा आहे बच्चा? मेन स्केल आहे की नाही, जो रेफरन्स लाईन ज्याच्यात असतो, आत गेलेला आहे. आणि हा जो आपला झिरो आहे तो कुठे गेला बेटा? बोला बोला बोला, वरती गेला. अंडरस्टँडिंग? सो आयडेंटिफिकेशन का आलं? येस सर. फॉर्म्युला, निगेटिव्ह झिरो एरर. निगेटिव्ह झिरो एरर कसा काढणार बेटा? पहिली गोष्ट, तो निगेटिव्ह आहे, मायनस, राईट. आता काय करायचं इथं? जेवढ्या नंबर ऑफ डिव्हिजन्स आहेत, नीट लक्ष दे, आपण मगाशी होत्या तेवढ्या डिव्हिजन्स घेतल्या आणि गुणिले लिस्ट काउंट केला, कारण की तो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा होता. इथं अडचण अशी आहे, हा जो निगेटिव्ह झिरो एरर आहे हा आपल्याला ऍड करायचा आहे, कारण की आपला झिरो तो वरती गेलेला आहे. दॅट्स वाय जेवढे डिव्हिजन असतील त्याच्यातून आपल्याला सर्क्युलर कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स वजा करायचे आपल्याला. असली तुम्ही सी सी एस डी इंटू लिस्ट काउंट, बरं का? पण वजा करायचं आपल्याला हे कशातून? टोटल नंबर ऑफ, टोटल नंबर ऑफ सी एस डी सर्क्युलर स्केल डिव्हिजन, त्याच्यावरती ज्या असतील मार्केटमध्ये त्या 50 असतात किंवा 100 असतात, मी बोललो ना, मायनस दिस. ओके, सो निगेटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू, मी असं लिहितो, निगेटिव्ह झिरो एरर इज इक्वल टू दिस. हा फॉर्म्युला आहे. ओके, इंटू लिस्ट काउंट. नीट लक्ष दे, परत सांगतो, निगेटिव्ह झिरो एरर कसा काढायचा? जेवढे असतील त्या 50 असतात किंवा 100 असतात, 50 और 100 जनरली किती असतात बेटा त्या? 50 किंवा 100 जनरली. त्याच्यातून किती वजा करायचं आपल्याला? मायनस साइन द्यायचं आधी. राहिलं काय माझं? अरे राहिलं ना, राहिलं, व्हेरी सॉरी. इज इक्वल टू बघ, निगेटिव्ह निगेटिव्ह, तर निगेटिव्ह साइन दिलं. आणि जेवढ्या डिव्हिजन्स असतील सर्क्युलर वल ते 50 नाही तर 100 असं जनरली न्यूमेरिकल मध्ये दिलेलं असतं, त्यातनं काय करायचंय बच्चा आपल्याला? सी सी एस डी कोइन्साइडिंग सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स विथ द रेफरन्स लाईन. मग आपल्याला देतील ना की 22 ने पुढं, 25 ने पुढं असं देतील ना, ह्यावेळेस अबोव देतील आपल्याला निगेटिव्ह साठी. सो अबोव असेल तर आपण समजून घ्यायचं निगेटिव्ह आहे, बिलो असेल तर आपण समजून घ्यायचं पॉझिटिव्ह आहे, राईट. सो हा फॉर्म्युला आणि इन टू लिस्ट काउंट आपल्याला ऍट द एंड करायचंय. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. प्यारे बच्चों, वी आर हॅविंग द क्वेश्चन ऑफ जेई मेन्स 2019. क्वेश्चन काय सांगतोय? द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल ऑफ स्क्रू गेज इज 1 mm. फील, इमॅजिनेशन झालं पाहिजे. हॉरिझॉन्टल पिच स्केल आहे, सर्क्युलर स्केल आहे, जी पिच वरती फिरत असते, आहे की नाही, क्लॉकवाईज आत अँटी बाहेर. लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल, बच्चा लिस्ट काउंटचा अर्थ काय असतो? सगळ्यात कमी मेजरमेंट, आहे की नाही, लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल. मेन स्केल तो सगळ्यात छोटं डिव्हिजन ऑफ द स्क्रू गेज इज 1 mm. म्हणजे त्यांनी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलाय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सम, भारी सम आहे बेटा. सगळ्यात छोटी डिव्हिजन तर पिच आहे ना, नाही का आलं बेटा? लक्ष दे, टाइमपास डायग्राम करतो, त्याशिवाय मजा नाही येणार. हे बघ, मला सांग, ही अशी स्टोरी आहे आणि ही सर्क्युलर स्केल आहे, ही आपली पिच स्केल आहे, ही आपली सेंटर लाईन आहे, बरोबर का नाही? हे असे मार्किंग याच्यावर, आणि हे मार्किंग कोणाचे आहेत बच्चा? सर्क्युलरचे. ही अशी स्टोरी आहे.
ते काय म्हणतात माहिती तुला, हे बघ ते काय म्हणतात, द लिस्ट काउंट ऑफ मेन स्केल ऑफ द स्क्रू गेज इज 1 mm. ही मेन स्केल आहे बेटा, आहे का नाही, हे बोललो ना पिच स्केल किंवा मेन स्केल. आणि बेटा ही काय रे, बोलो बोलो बोलो, सर्क्युलर स्केल जी फिरते है नाही दिस वे ह्याच्यावरती. ते काय म्हणतायत की लिस्ट काउंट याचा म्हणजे हे सगळ्यात छोटस डिव्हिजन आहे, बघ हे सगळ्यात छोटस स्मॉलेस्ट डिव्हिजन हे 1 mm आहे आणि हेच तर पिच आहे बेटा. कळलं का नाही कळलं? पिच काय असतं? लिनियर डिस्टन्स ऑन द पिच स्केल किंवा मेन स्केल दॅट इज इक्विव्हॅलेंट टू नंबर ऑफ रोटेशन ऑन द सर्क्युलर स्केल. सो इथं पिच दिला होता लिस्ट काउंटच्या नावाने. सो बच्चा हिअर पिच हॅज बीन गिव्हन टू बी 1 mm. हे झालं माझं पहिलं वाक्य, मला त्यातनं भेटलेली इन्फॉर्मेशन विथ द फील. आता पुढे द मिनिमम नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन इट्स सर्क्युलर स्केल. सर्क्युलर स्केल वरती किती डिव्हिजन असतील? मी बोललो मार्केटमध्ये जनरली जे स्क्रू गेज असतात ते 50 किंवा 100 वाले असतात. इथं उलट आहे, इथं तेच विचारले किती असतील, इथं तेच विचारले किती असतील. सो काही काही जण 50 आणि 100 पैकी 50 दिसला 100 दिसला काहीतरी एक ठोकतील असं नाही. हाऊ मेनी नंबर ऑफ डिव्हिजन्स विल बी निडेड? सोबतच्या नंबर ऑफ डिव्हिजन्स तर काढायचे आपल्याला, नंबर ऑफ डिव्हिजन्स काढायचे, मिनिमम नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन इट्स सर्क्युलर स्केल किती असतील हे डिव्हिजन्स, त्याच्यावरती गोलगोल किती असतील. रिक्वायर्ड टू मेजर 5 μm डायमीटर, 5 μm डायमीटर ऑफ द वायर. 5 μm डायमीटर मोजायचा आहे, त्याचे 2 जॉज किंवा स्टड्स होते, त्याच्यामध्ये तो जो ऑब्जेक्ट आपण स्फेरिकल ठेवला तो डायमीटर भरला किती, 5 μm. आणि ह्या सम मध्ये दिस इज नथिंग बट द लिस्ट काउंट विच हॅज बीन मेजर्ड हॅव्हिंग दिस नंबर ऑफ डिव्हिजन्स. किती नंबर ऑफ डिव्हिजन्स असल्या पाहिजेत की ती तेवढं कमीत कमी मेजरमेंट मोजल. परत सम मराठीत सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. ते काय म्हणतायत की किती नंबर ऑफ डिव्हिजन, हे जे सर्क्युलर स्केल आहे ना, किती नंबर ऑफ डिव्हिजन्स असतील की जेणेकरून ते छोट्यातला छोटा 5 μm डायमीटर मोजल ते. परत सांगतो, किती डिव्हिजन्स असतील की छोट्यातला छोटा 5 μm डायमीटर ते मोजू शकतं, म्हणजे 5 μm हा लिस्ट काउंट होता. लिस्ट काउंट किती आहे बच्चा? 5 μm. किती डिव्हिजन्स असायला पाहिजेत की जेणेकरून ते 5 μm मोजल, असं कन्फ्युजिंग त्यांनी तुम्हाला करण्यासाठी दिलं होतं, ठीक आहे ना. चला आपण हा डेटा काढला. हॅपी बेटा, मला फॉर्म्युला माहिती आहे, लिस्ट काउंट म्हणजेच पीच अपॉन नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स, सीएसडी सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स, टोटल नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स. सो बच्चा नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स मला येतील, नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स इज इक्वल टू पीच भागिले लिस्ट काउंट. बच्चा पीच पीच किती आहे? 1 mm भागिले नंबर ऑफ आपलं सॉरी लिस्ट काउंट किती आहे? 5 μm. युनिट्स आर डिफरंट, कन्वर्ट करा, मीटर मध्ये घ्या दोघांना. 1 mm म्हणजे 10^-3 m. 5 μm सुरुवातीला दिलं होतं का नाही, मी 10^-6 m पाठ पाहिजे, 10^-6 m. आता मीटरला मीटर कॅन्सल होईल, अरे काहीतरी राहिलं का, 5 राहिलं ना, हा 5 × ओके मीटरला मीटर कॅन्सल, 1/5 आहे ना. सो बच्चा 1/5 म्हणजेच काय, 0.2 अरे सो नो, 10^ वरती प्लस 6 होईल, 7 × 3 = 3 राईट. सो 3 घर पुढे जा विल बिकम 200 अँड यस वी हॅव गॉट द आन्सर. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस.